वायफाय संस्कृतीत रंगणारी आजची तरुण पिढी शेतीकडे वळेल का याबाबत शशांकता व्यक्त केली जाते। मात्र याला रामनगर येथील परशुराम सिंधी ह्या युवकाने छेद दिला आहे। अपार मेहनतीच्या जोरावर शेतीतही करिअर करता येऊ शकते हे त्याने सिद्ध केले। त्याने आपल्या शेतीत विविध पिके घेत भाजीचा मळा फुलवून येथील युवक युवतींना रोजगाराचे आदर्श साधन दाखवले आहे। जेवढा तालुक्यातील रामनगर येथील आडाळी परिसरात सिंधी पावसाळी हंगामात अर्धा एकर जमिनीत माडीची लागवड केली आहे। 3 गुंठे जमिनीत कारली, दोडका, कारंदे व विविध भाजीपाला लागवड केली आहे। 2 गुंठे जागेत हळद लागवड केली आहे। 3 गुंठे जागेत रताळी, 2 गुंठे जागेत भात लागवड केली आहे। परशुराम सिंधे यांनी उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात या शेतात मिरची बरोबर आंतरपीक म्हणून वांगी, भेंडी, चवळी, मुळे, मक्का हे पीक घेतले होते। त्यांच्या या कामासाठी त्यांची पत्नी सुप्पा धरणातील विस्थापितांना मिळालेले अनेक जमिनी पाण्याअभावी शेतकऱ्यांनी परप्रांतीयांना विकल्या। मात्र त्याला परशुराम सिंधे हा अपवाद आहे। गोव्यात खाणी सुरू होत्या तेव्हा तो गाडीवर चालक होता। खाणी बंद झाल्यानंतर रोजगाराचे साधन म्हणून शेतीकडे पाहिले। त्याने आपल्या पूर्वजांनी सुरू ठेवलेली शेती करण्याची परंपरा जिवंत ठेवत त्याला आधुनिकतेची जोड देत त्यात करिअर केले आहे। उपयोग काय होतो म्हणजे कसं आहे ते माडी आयुर्वेदिक आहे, शुगरवाल्यांना भरपूर त्याचा इफेक्ट आहे, म्हणजे त्याला केमिकल राहत नाही, त्याच्यामुळे ते माणसाला खूप पाण्याची आयुर्वेदिक संशोधन ओके त्याला कोम येतात। माडी पण फ्राय किंवा चिप्स होते त्याचं भरपूर प्रमाणे काय काय होतं। किती वर्षापासून झालं आहे? 12 वर्ष करताय। मार्केटिंग कुठे करताय? गोव्याला। पंडा का पंडा रेट कसा मिळतो? कसं आहे की आम्ही स्वतः बसून विकलं तर 150 रुपये 100 रुपये एक माडी एक